नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रज्वल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो फुल्ली बीट सिंक्रोनाइज स्टेटस झालेला आहे। तर मित्रांनो, हे स्टेटस कम्प्लिटली XML वरती डिपेंड आहे। हे XML जे आहे, हे XML मी इथे खाली एका झिप फाईलमध्ये टाकलेलं आहे। मित्रांनो, या स्टेटसला लागणारं जे काही सर्व मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। ते पण मित्रांनो, ते सर्व मटेरियल एका झिप फाईलमध्ये असून त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्येच कुठेतरी टाकलेला आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही स्टेटसचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर मित्रांनो, मी जे तुम्हाला XML दिलेलं आहे ते XML तुम्हाला इथे एक इम्पोर्ट करायचं आहे। त्यानंतर इथे प्रोजेक्ट्सवरती क्लिक करायचं। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर वर बघा, तुम्हाला PM Edit Zone नावाचा XML दिसेल, त्या XML मध्ये एंटर व्हायचं। XML वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर मित्रांनो, इथे बघा, तुम्हाला सर्वात आधी हे सॉन्ग जे आहे, हे सॉन्ग डिलीट करून मी जे सॉन्ग दिलेलं आहे ते सॉन्ग तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचं आहे। सॉन्ग इथे इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, ग्रुप 1 जो दिसतोय, ग्रुप 1 क्लिक करायचं। त्यानंतर इथे खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसतंय बघा, त्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघा, सर्व प्रकारच्या ज्या काही इमेजेस आहेत त्या इमेजेस मी इथे दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इझिली तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथे कलर अँड फिलचं ऑप्शन दिसते, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इकडे बघा, उजव्या हातावर एक तुम्हाला हे ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचं। आणि ह्या इथे क्लिक करून इथून तुम्हाला हे डायरेक्ट रिडायरेक्ट करेल गॅलरीमध्ये। त्यानंतर गॅलरीमधून तुमची जे काही इमेज आहे ती इमेज इथे सिलेक्ट करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप आता सेकंड नंबरवरची जे लेअर आहे, तर आता सेकंड नंबरच्या लेअरवर क्लिक करायचं। लेअरवर क्लिक केल्यानंतर इकडे फिल कलरच्या ऑप्शनमध्ये यायचं, बघू शकता तुम्ही। त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला पुन्हा गॅलरीमधून इमेज सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप याचप्रमाणे तुम्हाला बाकीच्या लेअरवर सुद्धा क्लिक करून त्या लेअरवर इमेज ॲड करायची आहे। तर बघा मित्रांनो, मी इथे तुम्हाला 3 इमेजेस ॲड करून दाखवलेल्या आहेत। तर बघू शकता एवढ्या इमेजेस ॲड झाल्या आहेत। त्यानंतर इथून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, ग्रुप 1 ज्या इमेजेस आहेत त्या कम्प्लिटली लागलेल्या आहेत। त्यानंतर ग्रुप 1 वर तुम्हाला ग्रुप 2 ऑप्शन दिसते, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे पुन्हा एडिट ग्रुपमध्ये यायचं। तुम्ही सर्वात आधी मित्रांनो, ग्रुप 1 ज्या इमेजेस स्टेप बाय स्टेप सिलेक्ट केल्या, त्याच स्टेप बाय स्टेपमध्ये इथे तुम्हाला ग्रुप 1 सुद्धा इमेजेस सिलेक्ट करायच्या आहे। म्हणजे जी ग्रुप 1 लेअरमध्ये फर्स्ट नंबरवरती जे इमेज सिलेक्ट केली, तेच ग्रुप 2 फर्स्ट नंबरच्या लेअरवर सिलेक्ट करायची स्टेप बाय स्टेप। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता मी इथे जे ग्रुप 1 ज्या प्रकारे इमेज सिलेक्ट केल्या होत्या, त्याच प्रकारे ग्रुप 2 सुद्धा इमेज सिलेक्ट करायची आहे। लेअरवर क्लिक करून कलर अँड फिल नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन त्यानंतरच्या ऑप्शनवर क्लिक करून इमेज सिलेक्ट करायची। तर बघा मित्रांनो, एवढं कम्प्लीट झालेलं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुमचं हे कम्प्लिटली इमेजेस लागलेलं आहे। बाकी जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट मी मूव्हिंग इफेक्ट अगोदरच लावलेलं आहेत। तर बघू शकता मित्रांनो, तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनून तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।